व्यवसायाने बांधकाम मिस्त्री असलेल्या बुलढाण्याच्या राजेश शर्मा यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर गीत गायले. या गीताला चांगला प्रतिसादही मिळतोय. या माध्यमातून ते जनजागृती सुद्धा करतायत. पाहूयात एक खास रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यात राहणारे राजेश शर्मा हे व्यवसायाने बांधकाम मिस्त्री आहेत. कोरोना काळात सर्वांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. मात्र सुरक्षा हाच उपाय असल्यामुळे ह्या आजारांबद्दल सर्वच पातळीवर जनजागृती करण्यात येते आणि हीच नाड धरत शर्मा यांनी कोरोना जनजागृतीसाठी लिहिलेल्या गीताला चांगली पसंती मिळते. मराठी बरोबरच शर्मा यांनी हिंदीतही जनजागृतीसाठी गीत गायलंय. मराठी बरोबरच त्यांच्या हिंदी गीतालाही चांगला प्रतिसाद मिळतोय. शर्मा यांच्यासारख्या असंख्य कलाकारांनी आपापल्या परीनं कोरोना संकटाच्या काळात योगदानही दिलंय. जगाबरोबरच भारतातही या विषाणूशी लढा सुरू आहे. सर्वांच्या सहकार्यानं ह्या लढ्यात आपण नक्कीच विजय मिळवू असा विश्वास त्यामुळे वाढीस लागतोय. समाधान सुरवडे, AM न्यूज बुलढाणा.